ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। खडकलच्या बैलजोडीला मिळणार आळंदीच्या पालकी सारत्याचा मान। चिकोडी तालुक्यातील खडकलाट येथील खिल्लारी बैलजोडीची आळंदी मधील माऊलींच्या पालकीचे सारथ्य करण्यासाठी खरेदी करण्यात आली आहे। येथील मारुती सातू तोंडले खरोशे व राजू मारुती तोंडले करोशे यांच्या खिल्लारी बैलजोडीला लोणंद येथील मोहन शांताराम शेळके पाटील यांनी 2,21,000 देऊन खरेदी केली आहे। लोणंद येथील मोहन शेळके पाटील यांनी खरेदी केलेल्या या बैलजोडीला आळंदी येथील माऊलींची पालखी ओढण्याचा मान मिळणार आहे, त्यामुळे या परिसरातील नागरिकातून आनंद व समाधान व्यक्त केले जात आहे। याबाबत अधिक माहिती अशी की खडकलाट येथील मारुती सातू तोंडले पप्पू करोशे व राजू मारुती तोंडले यांना बैलजोडी सांभाळण्याची मोठी आवड आहे। कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांचे संगोपन करतात, त्यांना योग्य खुराक देणे, त्यांची देखभाल करताना त्यांना आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करतात, त्यामुळे त्यांच्या देखण्या खिल्लारी बैलजोडीची चर्चा नेहमी पंचक्रोशीत आहे। अशा या देखण्या व खिल्लारी बैलजोडी 2 महिन्यापूर्वी सातारा जिल्ह्यातील वाई येथील तानाजी सोनबा घोरपडे यांनी 2,21,000 रुपयाला खरेदी केली होती। खडकलाट येथील खरेदी झालेली बैलजोडी पाहण्यास तेव्हा माऊलींची पालखी ओढण्यात आपल्याला हवी तशा पद्धतीची खिल्लारी बैलजोडी पाहून खुश झाले। सदर बैलजोडी आळंदीच्या माऊलींची पालखी ओढण्यास जाणार हे भाग्याचं व अध्यात्माचे काम असल्याने वाईच्या घोरपडे यांनी लोणंदच्या शेळके पाटील यांना आपण घेतलेल्या किमतीलाच खडकलाट येथील बैलजोडी देऊन टाकली। आपल्या गावच्या बैलजोडीला आळंदीच्या माऊलींच्या पालखीच्या सारथ्याचा मान मिळणार असल्याने बैलजोडीचे मालक मारुती तोंडले राजू तोंडले व येथील गावकऱ्यांनाही आनंद झाला। या आनंद प्रीत्यर्थ सदर बैलजोडीची गावातून जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी नागरिकांनीही गुलालाची उधळण हलकी दिमटीच्या गजरात खिल्लारी बैलजोडीची मिरवणूक काढून आनंद साजरा केला। महानकर एनएमसाठी खडकलाटहून संजय कांबळे।